आज आपण डीएनए चं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर डीएनए चं रिप्लिकेशन, त्याच्यानंतर आरएनए चं स्ट्रक्चर आणि आरएनए चे टाइप्स हे टॉपिक कव्हर करणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून हे खूपच महत्वाचं आहे. डीएनए चं डबल हेलिकल स्ट्रक्चर विचारतात, त्यानंतर डीएनए रिप्लिकेशन हा सुद्धा फार जास्त महत्वाचा क्वेश्चन आहे. तर यामध्ये डीएनएचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर डीएनएचं स्ट्रक्चर गिव्हन बाय वॅटसन अँड क्रिक. वॅटसन आणि क्रिकनी डीएनएचं स्ट्रक्चर दिलेलं आहे अँड दे गॉट द नोबल प्राइज फॉर दॅट डीएनए स्ट्रक्चर. तर डीएनए स्ट्रक्चर हे तुम्हाला ट्वेल्थला पण झालेलं आहे. डीएनए मध्ये दोन स्ट्रँड असतात. ओके, डीएनए मध्ये दोन स्ट्रँड असतात. तर एक जो असतो तो दोन स्ट्रँड जे असतात डीएनएचे हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात आणि अँटी पॅरल असतात. अँटी पॅरल म्हणजे काय की 5-3 जर एकीकडून गेलेला आहे तर दुसरा त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जो आहे तो 5-3 वरतीकडून खाली असणार आहे. म्हणजे 3- आणि 5- हे एकत्र असणार आहेत. म्हणजे सेम हे कधीच एका एंडला नसणार आहेत. म्हणून हे जे डीएनएचे दोन स्ट्रँड आहेत हे कसे असतात, अँटी पॅरल असतात आणि कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर असतात. कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर म्हणजे काय की डीएनए मध्ये दोन प्युरिन्स असतात. दोन प्युरिन्स असतात म्हणजे हे जे दोन आहेत, अॅडेनाईन आहे, ग्वायनाईन आहे, थायमाईन आणि सायटोसाईन आहे. याला आपण म्हणत असतो नायट्रोजिनस बेसेस. ठीक आहे, नायट्रोजिनस बेसेस म्हणत असतो. ठीक आहे, तर याच्यापैकी अॅडेनाईन आणि ग्वायनाईन यांना तुम्ही प्युरिन्स म्हणणार, प्युरिन्स, आणि थायमाईन आणि सायटोसाईन यांना पायरिमिडिन्स म्हणत असतात, पायरिमिडिन्स म्हणत असतात. आणि अॅडेनाईन हा ऑलवेज पेअर होत असतो थायमाईन सोबत. इट इज वाय मीन ऑफ डबल बॉन्ड डबल, बट विच टाइप ऑफ दिस बॉन्ड इज हायड्रोजन बॉन्ड. ओके, अँड द ग्वायनाईन इज ऑलवेज बॉन्ड विथ सायटोसाईन बाय ट्रिपल बॉन्ड. ओके, इट इज अ देअर इज अ ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड इन बिटवीन ग्वायनाईन अँड सायटोसाईन. अॅडेनाईन ग्वायनाईन हे प्युरिन्स आहेत, थायमाईन आणि सायटोसाईन हे पायरिमिडिन आहेत इन केस ऑफ डीएनए. आता मी इथे लगेच आरएनएचं सांगणार आहे जो एक मेजर डिफरन्स आहे. तर आरएनए मध्ये इन्स्टेड ऑफ थायमाईन देअर इज अ पेअरिंग ऑफ युरॅसिल. विथ अॅडेनाईन देअर इज अ प्रेझेन्स ऑफ युरॅसिल, देअर इज थायमाईन इज अब्सेंट इन केस ऑफ आरएनए. तर डीएनए मध्ये एटी जीसी अशी पेअर असते, तर आरएनए मध्ये जी पेअर असते ती एयू आणि जीसी अशी असते. त्याच्यापैकी एजी जे आहेत हे प्युरिन्स आहेत आणि यूजी जे आहेत ते पॅरिमिडिन्स आहेत. ओके, तर ही अशा पद्धतीची पेअरिंग असते. आता कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग, कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर म्हणजे काय, जर इथे ए असेल तर ते ऑलवेज पेअर होणार आहे टी सोबत, टी असेल तर ए सोबत, किंवा जी असेल तर सी सोबत, सी असेल तर जी सोबत. कधीही हा ए हा सी सी पेअर होणार नाहीये. म्हणजे कोणताही बेस पेअरिंग इथे असू द्या, त्याची बरोबर पेअरिंग त्याच्या अपोजिट स्ट्रँड मध्ये असणार आहे, त्याला आपण म्हणत असतो कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. ठीक आहे, हे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. हे एकमेकांना कसं झालेलं आहे, वाइंड झालेलं आहे एज लाईक दॅट ऑफ द स्टेअर केस. स्टेअर केस, स्पायरल स्टेअर केस जर तुम्ही पाहिली अशी जी असते बघा, वन पोलच्या अराउंड असते स्पायरल स्टेअर केस, अशा पद्धतीने हे डीएनएचे दोन स्टँड एकमेकांना कसे झालेले असतात, कॉईल झालेले असतात आणि त्यांनी हेलिकल स्ट्रक्चर बनवलेलं असते. तर हे डीएनएचं जे एक हेलिक्स जे असते ते 34 अँगस्ट्रॉम इतकं त्याचं लेंथ असते. ठीक आहे, 34 अँगस्ट्रॉमचं असते. हे दोन जे नायट्रोजिनस बेसेस आहेत याच्यातलं अंतर जे असते ते 3.4 अँगस्ट्रॉम युनिट असते. ही जी ग्रुप फॉर्म झालेली असते ती 10 अँगस्ट्रॉम युनिटची असती आणि डायमीटर जी असती डीएनएच्या डबल हेलिक्सची ती 20 अँगस्ट्रॉम युनिट असती. ठीक आहे, अँगस्ट्रॉम 30 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 34 नॅनोमीटर तुम्ही असं त्याला म्हणू शकता. ठीक आहे, तर हे डीएनएचे जे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे एकमेकांना अँटी पॅरल आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे आणि त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीचं अॅडेनाईनची थायमाईन, थायमाईनची अॅडेनाईन, ग्वायनाईनची सायटोसाईन, सायटोसाईनची ग्वायनाईन सोबत असते. त्याच्यामध्ये हे दोन प्युरिन्स असतात, हे पायरिमिडिन्स असतात. आणि डीएनएच्या स्ट्रक्चरमध्ये ए प्लस जी इज ऑलवेज इक्वल टू टी प्लस सी असतो. ठीक आहे, हे युनिव्हर्सल आहे. ए प्लस जी इज इक्वल टू टी प्लस सी हे ऑलवेज प्रत्येक डीएनएच्या स्ट्रक्चरमध्ये हे काय असते, सेम असते. त्यानंतर आता जर डीएनएचं स्ट्रक्चर जर आपण अनदर वन स्ट्रक्चर पाहिलं डीएनएचं,
तर आपण नायट्रोजिनस बेसेसच्या स्वरूपात बघूया. त्यापूर्वी अजून एक सांगते की डीएनए मध्ये डीएनएचा लॉन्ग फॉर्म काय आहे, तर डीऑक्सी न्यूक्लिक ऍसिड आणि डीऑक्सी शुगर असते, डीऑक्सी रायबोज शुगर असते याच्यामध्ये. तर आरएनए मध्ये असते रायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज शुगर असते इन केस ऑफ आरएनए मध्ये प्रेझेंट असते. ओके, ज्या वेळेस नायट्रोजन बेस प्लस शुगर असते त्याला आपण म्हणत असतो न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइड इफ देअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ नायट्रोजन बेस प्लस शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप देन इट इज अ कॉल्ड एज न्यूक्लिओटाइड. त्याला आपण काय म्हणणार आहे, न्यूक्लिओटाइड म्हणणार आहेत आणि हे सेम राहणार आहे इन केस ऑफ आरएनए अँड द डीएनए. ओके, त्याच्यानंतर डीएनएचे जे बेस असतात, ठीक आहे, नंतर तुमच्या नोट्स मध्ये अजून एक स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा या पद्धतीची. थायमाइन इज डबल बॉन्ड विथ ऍडेनाइन, दॅट हिअर इज फर्स्ट वन इज हिअर इज शुगर ग्रुप अँड दॅट शुगर ग्रुप इज कनेक्टेड टू द फॉस्फेट ग्रुप. ओके, तर नायट्रोजन बेस हे तुमच्या नोट्स मध्ये नाही, तुम्ही कुठेतरी डिक्टेट करू शकता. नायट्रोजन बेस आणि शुगर यामध्ये जो बॉन्ड असतो तो असतो ग्लुकोसिडिक बॉन्ड असतो, त्यानंतर शुगर आणि फॉस्फेट ग्रुप मध्ये जो बॉन्ड असतो तो फॉस्फेट बॉन्ड असतो. हे एक तुम्हाला डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये लिहायचंय की नायट्रोजन बेस आणि शुगर यामध्ये जो बॉन्ड असतो दॅट इज ग्लुकोसिडिक बॉन्ड, शुगर आणि फॉस्फेट ग्रुप मध्ये जो बॉन्ड असतो त्याला फॉस्फेट बॉन्ड असं म्हणतात. आणि दोन नायट्रोजन बेस मध्ये जे बॉन्ड असतात, नायट्रोजन बेस मध्ये जो असतात ते कोणते असतात, हायड्रोजन बॉन्ड असतात. तर ऍडेनाइनचा थायमाइन सोबत ऑलवेज डबल बॉन्ड असतो आणि ग्वायनाइनचा सायटोसाइन सोबत ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. हे झालं डीएनएचं स्ट्रक्चर. आता यानंतर आपण पाहणार आहोत द डीएनए रिप्लिकेशन. डीएनए रिप्लिकेशन म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ द आयडेंटिकल कॉपीज ऑफ डीएनए इज कॉल्ड एज अ डीएनए रिप्लिकेशन. म्हणजे डीएनएच्या एका डीएनए पासून डीएनएच्या दोन आयडेंटिकल कॉपीज बनवणं याला आपण म्हणत असतो डीएनएचं रिप्लिकेशन. आता डीएनए हा एकमेकां काय झालेले आहेत, हे दोन्ही स्ट्रँड डीएनएचे एकमेकांना काय झालेले आहे, स्पायरल फॉर्म केलेले आहे. आणि हे जर स्पायरल मी खोलले तर हे ऍज लाईक द लॅडर लुक लाईक करणार आहे. तर याला आपण काय म्हणणार आहेत, हे अनवाइंड झालेले डीएनएची लॅडर आहे असं म्हणू शकतो. तर डीएनएच्या रिप्लिकेशनचे तीन टाइप्स आहेत, एक तीन मॉडेल्स आहेत. एक आहे कन्झर्वेटिव्ह मॉडेल, एक आहे कन्झर्वेटिव्ह. पहिलं तर लक्षात आलं का डीएनए रिप्लिकेशन म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ सेम कॉपीज ऑफ डीएनए फ्रॉम द ओल्ड वन इज कॉल्ड एज अ डीएनए रिप्लिकेशन, और प्रोडक्शन ऑफ आयडेंटिकल कॉपीज ऑफ ओन डीएनए इज कॉल्ड एज अ रिप्लिकेशन, और प्रोडक्शन ऑफ डॉटर डीएनए बाय द मदर डीएनए इज कॉल्ड एज अ रिप्लिकेशन. ओके, कन्झर्वेटिव्ह एक मॉडेल आहे, कन्झर्वेटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, दोन नंबरचं जे मॉडेल आहे, फर्स्ट वन आहे डिस्पर्सिव्ह कन्झर्वेटिव्ह मॉडेल एक आहे, अँड द थर्ड वन इज सेमी कन्झर्वेटिव्ह. आता डिस्पर्सिव्ह मॉडेलमध्ये काय होतंय ते बघा, तुम्ही डायग्राम बघा नोट्समध्ये. डिस्पर्सिव्ह मॉडेलमध्ये काय होतंय, डीएनए कट ऍट अ सेव्हरल पॉईंट रॅन्डमली. म्हणजे डीएनएची ही जी लॅडर आहे, ही लॅडर काय होते, सेव्हरल पॉईंट्सला काय होते, रॅन्डमली कट होते. आणि रॅन्डमली कट झाल्यामुळे इट इज डिवायडेड इन टू द सेव्हरल पीसेस ऑफ दॅट पर्टिक्युलर डीएनए, अँड दॅट पर्टिक्युलर पीस ऑफ डीएनए गोज अंडर द रिप्लिकेशन. आणि मग प्रत्येक पीस पासून काय होणार आहे, एक नवीन न्यू स्ट्रँड फॉर्म होणार, न्यू पीस ऑफ डीएनए फॉर्म होणार आहे. अगेन दॅट ओल्ड आणि न्यू पीसेस ऑफ डीएनए गेट रियुनाइट अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ टू डीएनए टेक्स प्लेस. इन दॅट देअर इज अ स्मॉल पॅचेस ऑफ ओल्ड अँड न्यू डीएनए इज ऑकर्स देअर. म्हणजे न्यू फॉर्म झालेला पॅच आणि ओल्डचा पॅच आणि न्यूचा पॅच
अशा पद्धतीने दोन्ही पण डीएनए मध्ये बोथ ऑफ द डीएनए कंटेनिंग द सम ऑफ द पॅचेस ऑफ न्यू डीएनए अँड द सम ऑफ द पॅचेस ऑफ ओल्ड डीएनए स्ट्रँड, दॅट इज कॉल्ड एज अ डिस्पर्सिव्ह मॉडेल. म्हणजे डिस्पर्सिव्ह मॉडेल मध्ये काय होणार आहे, डीएनए खूप ठिकाणी कट होईल, कट झालेले तुकडे हे स्वतःला रिप्लिकेट करून नवीन तुकडे बनवते. हे तुकडे काय होतील, काही नवीन तुकडे काही जुने तुकडे अशा पद्धतीने रियुनाइट होतील आणि अशा पद्धतीचे दोन्ही स्ट्रँड मध्ये काही जुने तुकडे आणि काही नवे तुकडे अशा पद्धतीने दोन्ही स्ट्रँड फॉर्म होतील, त्याला आपण म्हणत असतो डिस्पर्सिव्ह मॉडेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे कन्झर्वेटिव्ह मॉडेल. कन्झर्वेटिव्ह मॉडेल मध्ये सुद्धा डीएनए काय होतो, सेव्हरल ठिकाणी काय होतो, डीएनए ब्रेक होतो. डीएनए ब्रेक झाल्यानंतर इट इज अ अगेन डिवाइडेड इन टू द स्मॉल पीसेस अँड दॅट स्मॉल पीसेस रिप्लिकेट बाय इट्स ओन अँड व्हॉट एव्हर द देर इज अ अगेन फॉर्मेशन ऑफ टू डीएनए टेक्स प्लेस. ओके, बट व्हॉट एव्हर द न्यू पीसेस ऑफ डीएनए गेट रियुनाइट अँड फॉर्म द वन डीएनए अँड द ओल्ड पीसेस अगेन फॉर्म द वन डीएनए. म्हणजे या ठिकाणी सगळे जे ओल्ड पीसेस आहेत त्याचा एक डीएनए फॉर्म होणार आहे आणि जे रिप्लिकेट होऊन जे नवीन तुकडे तयार झाले होते त्याचा न्यू डीएनए फॉर्म होणार आहे, याला आपण म्हणत असतो कन्झर्वेटिव्ह मॉडेल. देन लास्ट वन आहे सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल. तर सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल मध्ये काय होतात, हे दोन्ही डीएनएचे स्ट्रँड काय होतात, एकमेकांपासून सेपरेट आउट होतात आणि हे दोन स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट आउट झाल्यानंतर हा स्ट्रँड एक कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार करतो आणि परत हा ओल्ड स्ट्रँड पण एक नवीन स्ट्रँड तयार करतो आणि अशा पद्धतीने दोन डीएनए तयार होतात ज्याच्यामध्ये की एक ओल्ड स्ट्रँड असते आणि एक न्यू स्ट्रँड असते. परत दुसऱ्या डीएनए मध्ये सुद्धा एक मदर स्ट्रँड असते, स्ट्रँड म्हणजे एक बाजू, एक मदर म्हणजे एक ओल्ड स्ट्रँड असते आणि एक न्यू स्ट्रँड असते. सो इट इज कॉल्ड एज अ सेमी कन्झर्वेटिव्ह अँड दीज टू मॉडेल्स आर नॉट वाईडली ऍक्सेप्टेड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. दिस मॉडेल इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड अँड विच इज गिव्हन बाय वॅटसन अँड क्रिक. वॅटसन आणि क्रिकने दिलेलं मॉडेल काय सांगतो की डीएनए हे काय होतात, अनवाइंड होतात, ब्रेक होतात आणि प्रत्येक ओल्ड स्ट्रँड हे काय करते, एक न्यू स्ट्रँडचं सिंथेसिस करते अँड देअर व्हॉट एव्हर द टू डीएनएज आर फॉर्म देअर दिस कंटेन्स वन ओल्ड स्ट्रँड अँड वन न्यू स्ट्रँड इज कॉल्ड एज अ सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल. आता डीएनए रिप्लिकेशनची प्रोसिजर काय आहे, डीएनए रिप्लिकेशन ऍक्च्युली होतं कसं, तर डीएनएचे दोन स्ट्रँड असतात. ओके, आपण स्टेप बाय स्टेप बघूया पहिल्यांदा काय होणार आहे. असे डीएनएचे दोन स्ट्रँड असतात, या ठिकाणी मी 3' आणि 5' एन इट इज अकॉर्डिंग टू द कार्बन आयटम. म्हणजे असा कोणता कार्बन ची पोझिशन आहे ज्याला ओएच ग्रुप अटॅच आहे, याच्यावरून 3' आणि 5' असं पडलेलं असतं आणि इकडे 3' आणि परत इकडे 5'. तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे फर्स्ट वन इज अ इनिशिएशन ऑफ रिप्लिकेशन. तर इनिशिएशन ऑफ रिप्लिकेशन आपल्याला माहिती आहे वेअर इज डीएनए प्रेझेंट, डीएनए इज प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. मग ह्या क्रोमोझोमवर एन्डोन्युक्लियस एन्झाइम्स मुळे काय होतात, इन्सिजन फॉर्म होतात. इन्सिजन्स मीन्स दिस टाईप ऑफ ग्रूव्स आर फॉर्म ऑन क्रोमोझोम अँड दॅट लीड्स टू द इनिशिएशन ऑफ रिप्लिकेशन. अँड द नेक्स्ट वन आहे त्याच्यानंतरची जी स्टेप आहे नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे अनवाइंडिंग ऑफ डीएनए स्ट्रँड. अनवाइंडिंग ऑफ डीएनए स्ट्रँड, तर हे अनवाइंडिंग म्हणजे एकमेकांना जे गोल गुंडाळलेले आहेत किंवा दोन डीएनएचे जे स्ट्रँड आहेत ते एकमेकांपासून कसे सेपरेट होतात हे स्ट्रँड. तर फॉर दॅट देर इज अ अनवाइंडिंग प्रोटीन इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट अँड वन ऑफ द एन्झाइम दॅट इज द हेलिकेज एन्झाइम. You should note in your notes the helicase enzyme is responsible for the separation of the two strands of DNA. Okay, you have to write in notes also helicase enzyme is responsible for separation of the two strands of mother DNA. Okay, आणि हे काय करतात, दोन स्ट्रँडला सेपरेट आउट करतात आणि हे अशा पद्धतीने सेपरेशन झाल्यानंतर आता हे दोन्ही स्ट्रँड एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी दॅट कॅन बी अगेन अटॅच्ड टू द वन अनदर आणि अशा स्ट्रँडला परत एकदा डीएनए बाइंडिंग प्रोटीन काय होतात, जाऊन अटॅच होतात, जेणेकरून हे दोन्ही स्ट्रँड परत काय होऊ शकणार नाहीत, एकत्र होऊ शकणार नाही जोपर्यंत तुमची डीएनए रिप्लिकेशनची प्रोसिजर कम्प्लीट होणार नाही. त्यानंतर थर्ड याला काय होते, सिंथेसिस फॉर्मेशन ऑफ द आरएनए प्रायमर. आता हे जे आरएनए प्रायमर जे असतात हे प्रायमर जे असतात आरएनए प्रायमर दॅट इनिशिएट द डीएनए रिप्लिकेशन. हे प्रायमर काय करत असतात, इनिशिएट करत असतात
डीएनए रिप्लिकेशन ला आणि हे कधी पण 3' एंडला अटॅच होत असतात. तर सिंथेसिस ला जे रिस्पॉन्सिबल आहे तर आरएनए पॉलिमरेज किंवा आरएनए पॉलिमरेज इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ आरएनए आरएनए प्राइमेज किंवा आरएनए प्राइमेज एन्झाइम सुद्धा असतं. ते प्राइमेज एन्झाइम सुद्धा रिस्पॉन्सिबल असते आरएनए प्राइमरच्या सिंथेसिसला. वन्स देअर इज अ सिंथेसिस ऑफ आरएनए प्राइमर देन युअर रिप्लिकेशन प्रोसेस इज नाउ इनिशिएटिंग म्हणजे सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट कोणता आहे याच्यामध्ये तर डीएनएचं सिंथेसिस ऑन आरएनए प्राइमर डीएनए सिंथेसिस. जसं तुमचा आरएनए प्राइमर इथे अटॅच झालेला आहे तसंच डीएनएचं आता ह्या डीएनएचं सिंथेसिस इनिशिएट झालेलं आहे. हे डीएनएचं सिंथेसिस काय करायचं आता इलॉंगेट करायचंय म्हणजे पुढे प्रोसीड करायचं याचं काम आहे. डीएनएचं परत काय करतंय डीएनएची कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग बनवायची याच्यासोबत आणि एक डीएनएचं स्ट्रँड बनवायचं. ठीक आहे. तर हे जे वर्क होते डीएनएचं सिंथेसिस होण्याचं काम जे करत असते ते डीएनए पॉलिमरेज करत असते. ओके पॉलिमरेज डीएनए पॉलिमरेज काय करते ऍड द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस हियर विच इज अ कॉम्प्लिमेंटरी टू दॅट ऑफ द 3-5' एंड. तर याच्यापैकी डीएनएची हे रिप्लिकेशन प्रोसीड होत असताना एका स्ट्रँडवर डीएनएचं रिप्लिकेशन हे कंटिन्युअसली होते आणि एका स्ट्रँडवर डीएनएचं रिप्लिकेशन हे कसं होत असते डिसकंटिन्युअसली होत असते. तर कंटिन्युअसली ज्या स्ट्रँडवर डीएनएचं रिप्लिकेशन होते त्याला आपण म्हणत असतो लिडिंग स्ट्रँड आणि ज्या स्ट्रँडवर डीएनएचं रिप्लिकेशन हे डिसकंटिन्युअसली होते त्याला आपण म्हणत असतो लॅगिंग स्ट्रँड. ठीक आहे. आणि डिसकंटिन्युअस ज्या याच्यावर व्हायला त्या ठिकाणी काय होतात डीएनएचे असे पॅचेस मध्ये काय होत असतात फ्रॅगमेंट्स तयार होत असतात त्याला आपण म्हणत असतो ओकाझाकी फ्रॅगमेंट्स ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ओके. आता याला डीएनए प्राइमर नीड्स 3' एंड इथं त्याला मिळालेलं आहे 3' एंड पण जेव्हा इथून इनिशिएशन ओरिजिन पासून त्याला काय मिळत नाहीये 3' एंड मिळत नाहीये त्यावेळेस काय करावं लागतं त्याला इथं एकदा आरएनए प्राइमर ऍड होणार परत सिंथेसिस थोडं डीएनएचं सिंथेसिस होणार परत एकदा आरएनए प्राइमर काय होणार ऍड होणार परत एकदा थोडं डीएनएचं सिंथेसिस परत एकदा आरएनए प्राइमर ऍड होणार डीएनएचं सिंथेसिस. म्हणून एका स्ट्रँडवर जे डीएनएचे फ्रॅगमेंट्स तयार होतात त्याला आपण काय म्हणलेले ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हणलेले. आता नेक्स्ट स्टेप जी आहे फिफ्थ वन दॅट इज रिमोल ऑफ आरएनए प्राइमर रिमोल ऑफ आरएनए प्राइमर. आता हे आरएनए प्राइमरचं वर्क संपलेलं आहे त्याने इनिशिएट केलं आणि इनिशिएट केल्यानंतर आपली प्रोसिजर झाल्यानंतर त्याचं कोणतंही काम नाहीये इलॉंगेशन झाल्यानंतर. वी हॅव टू रिमूव्ह द आरएनए प्राइमर्स देन डीएनए पॉलिमरेज वन प्लेज द इम्पॉर्टंट रोल हियर डीएनए पॉलिमरेज वन डीएनए पॉलिमरेज वन काय करतो या आरएनए प्राइमर्सला काय करण्याचं काम करतो रिमूव्ह करण्याचं काम करतो आणि रिमूव्ह करून टाकतो आणि परत काय करतो ह्या गॅप मधला जो डीएनए आहे ना याचं सिंथेसिस करतो म्हणजे जिथे जिथे आरएनए प्राइमर अटॅच झाला होता त्याला रिमूव्ह करणार आणि परत एकदा डीएनएचं काय करणार आहे त्या ठिकाणी तो सिंथेसिस करणार आहे. आता आपल्याकडे फ्रॅगमेंट मध्ये डीएनए फॉर्म झालेले आहेत आता यांना अटॅच करण्याचं एकमेकांना अटॅच करण्याचं काम जो करत असतो तो आहे लायगेज एन्झाइम. दॅट लायगेज एन्झाइम अटॅच द डीएनए स्मॉल स्मॉल डीएनए फ्रॅगमेंट अँड मेक अ होल स्ट्रँड ऑफ द डीएनए. अशा पद्धतीने एका डीएनए पासून दोन डीएनए फॉर्म होणार आहेत ज्याच्यामध्ये एक ओल्ड स्ट्रँड आणि एक न्यूली सिंथेसाइज्ड स्ट्रँड त्याच्यानंतर परत एकदा एक ओल्ड स्ट्रँड आणि न्यूली सिंथेसाइज्ड स्ट्रँड असणार आहे याला आपण म्हणत असतो डीएनएचं रिप्लिकेशन. डीएनएच्या रिप्लिकेशन मध्ये इनिशिएशन ऑफ रिप्लिकेशन एंडोन्युक्लियस म्हणजे क्रोमोझोमवर इन्सिजन फॉर्म करतो इन्सिजन कोण फॉर्म करतो तो एंडोन्युक्लियस फॉर्म करत असतो त्याच्यानंतर अनवाइंडिंग होते अनवाइंडिंग साठी रिस्पॉन्सिबल असणारा जो हार्मोन जो एन्झाइम आहे डीएनए अनवाइंडिंग एन्झाइम डीएनए अनवाइंडिंग प्रोटीन आहे आणि हे प्रोटीन परत एकदा ह्या स्ट्रँडला जाऊन अटॅच होतात त्याला डीएनए बाइंडिंग प्रोटीन म्हणतात. हे डीएनए बाइंडिंग प्रोटीन का जाऊन अटॅच होतात कारण हे परत एकदा हे दोन स्ट्रँड एकत्र येऊ द्यायचे नाहीत याच्यावर रिप्लिकेशनची प्रोसेस पूर्ण होणार आहे म्हणून. त्याच्यानंतर आरएनए प्राइमरचं सिंथेसिस कोण करतो आरएनए पॉलिमरेज करतो किंवा आरएनए प्राइमेज करतो याचं काम काय आहे आरएनए प्राइमरचं काम आहे इनिशिएशन ऑफ डीएनए रिप्लिकेशन. त्याच्यानंतर आरएनए प्राइमरचं सिंथेसिस झाल्यानंतर डीएनएचं सिंथेसिस करायचंय कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड फॉर्म करायचं. तर डीएनए सिंथेसिस मध्ये डीएनए पॉलिमरेज वन काय करतात कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स काय करत जातात ऍड करत जातात. याच्यामध्ये एका स्ट्रँडवर डीएनएचे रिप्लिकेशन कंटिन्युअसली होते त्याला आपण लिडिंग स्ट्रँड म्हणतो आणि एका स्ट्रँडवर डीएनएचे रिप्लिकेशन हे डिसकंटिन्युअसली होते त्याला आपण लॅगिंग स्ट्रँड म्हणतो. व्हाय इट इज अ डिसकंटिन्युअसली बिकॉज
या ठिकाणी आरएनए प्राइमरला 3' एंड मिळतो, पण या ठिकाणी आरएनए प्राइमरला डायरेक्टली 3' एंड मिळत नाहीये. मग आरएनए प्राइमर एकदा इथे अटॅच होणार, थोडं सिंथेसिस होणार, परत ती सायकल ब्रेक होणार, परत एकदा आरएनए प्राइमर ऍड होणार, परत डीएनएचं सिंथेसिस, म्हणून हे फ्रॅगमेंट मध्ये डीएनए तयार होणार. तर याला आपण म्हणत असतो ओकाझाकी फ्रॅगमेंट. आता आरएनए प्राइमरचं काम संपलेलं आहे. वी हॅव टू रिमूव्ह द आरएनए प्राइमर बाय द मीन ऑफ डीएनए पॉलिमरेज 1. आरएनए प्राइमर गेट रिमूव्ह अँड अगेन आरएनए पॉलिमरेज 1 अगेन व्हॉट दे डू दॅट एन्झाइम डू दे कॅन सिंथेसाइज सम ऑफ द डीएनए फॉर फिलिंग द प्लेस ऑफ आरएनए प्राइमर. ओके, आता त्यांनी परत ही जी स्पेस आरएनए प्राइमरने ऑक्युपाय केली होती ती फिल केलेली आहे. बट व्हॉट एव्हर द डीएनए फ्रॅगमेंट्स आर मेड दे आर इन द पीसेस, वी हॅव टू जॉईन दॅट पीसेस टू मेक अ वन स्ट्रँड. सो डीएनए लायगेज विथ द हेल्प ऑफ एन्झाइम डीएनए लायगेज दॅट फ्रॅगमेंटेड डीएनए गेट अटॅच्ड टू इच अदर अँड इन दिस वे बाय अ मीन ऑफ रिप्लिकेशन फ्रॉम वन मदर डीएनए देअर इज अ फॉर्मेशन ऑफ टू डीएनए टेक्स प्लेस विच कंटेन्स वन ओल्ड स्ट्रँड अँड वन न्यू स्ट्रँड, वन ओल्ड स्ट्रँड अँड वन न्यू स्ट्रँड. इट इज कॉल्ड एज अ डीएनए रिप्लिकेशन. डीएनए रिप्लिकेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ आयडेंटिकल कॉपीज ऑफ डीएनए फ्रॉम द ओल्ड वन इज कॉल्ड एज डीएनए रिप्लिकेशन. अशा पद्धतीचं डीएनएचं स्ट्रक्चर आहे आणि डीएनएचं रिप्लिकेशन आहे.